गोवन वार्ता लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळवा. आता बातमी आहे व्हायरल व्हिडिओची. मनाला चटका लावणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. या व्हिडिओत एक पोलीस कर्मचारी आपल्या पोटच्या मुलांनाच अवघ्या 50,000 रुपयात विकत घ्या अशी घोषणाबाजी करताना दिसतोय. हे नेमकं प्रकरण काय आहे पाहूयात याबाबतचा स्पेशल रिपोर्ट. सोशल मीडियावर वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल होतात. काही व्हिडिओ आपल्याला खूप हसवतात तर काही व्हिडिओ आपल्या मनाला चटका लावून जातात, कारण तितके ते हृदयस्पर्शी व्हिडिओ असतात. आता देखील असाच एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये पोलिसांच्या गणवेशातील एक व्यक्ती रस्त्याच्या मधोमध उभी असल्याचं दिसतंय. त्याच्यासोबत दोन मुलंही आहेत. हा व्यक्ती 50,000 रुपयांना आपली मुलं विकायची असल्याचं ओरडून सांगतोय. खरं तर या घोषणाबाजी मागे वेगळं कारण आहे, पण हा व्हिडिओ जो बघतोय तो हैराण होतोय. एक बाप जो एक पोलीस आहे तोच आपल्या पोटच्या लेकराला कसं विकू शकतो असा प्रश्न व्हिडिओ बघितल्यानंतर अनेकांच्या मनात उपस्थित होऊ शकतो. वाईस या वेबसाईटच्या रिपोर्टनुसार हे धक्कादायक प्रकरण पाकिस्तानमधील आहे. व्हिडिओमध्ये दिसणारी व्यक्ती निसार लाशारी असून तो सिंध प्रांतातील घोटकी जिल्ह्यातील रहिवासी आहे. तो तिथल्या कारागृहात काम करतो. हा व्हिडिओ व्हायरल होताच पाकिस्तानचं एक काळं सत्यही समोर आलंय, ज्यामध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याला आपल्या मुलाला रस्त्यावर विकण्याची इच्छा होऊ शकते हे कळतंय. हा व्हिडिओ शेख सरमद नावाच्या व्यक्तीनं त्याच्या ट्विटर अकाउंटवर शेअर केलाय. निसार लाशारी यांनी वाईस वेबसाईटला दिलेल्या माहितीत असं म्हटलंय की मला खूप असहाय्य वाटतंय, मला सुट्टी देण्याच्या बदल्यात वरिष्ठ लाच मागतायत, माझ्या मुलाच्या उपचारासाठी मला रजेची गरज होती पण जेव्हा मी बॉसला लाच देऊ शकलो नाही तेव्हा माझी रजा रद्द करण्यात आली. एवढंच नाही तर शहरापासून 120 किलोमीटर दूर असलेल्या लारकाना या ठिकाणी माझी बदली करण्यात आली. लाचेची रक्कम न दिल्यानं ही शिक्षा झाल्याचं या पोलिसाचं म्हणणं आहे. माझ्या मुलाच्या उपचारासाठीचा खर्च मी उचलावा किंवा लाच द्यावी हाच पर्याय आहे. माझं मन सुन्न झालंय, काय करावं समजत नव्हतं म्हणून मी असं एवढं मोठं पाऊल उचललंय असं निसारनं सांगितलंय. व्हाईस वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार निसारचा व्हायरल व्हिडिओ त्याच्या बाजूने गेला. जेव्हा हे प्रकरण सिंधचे मुख्यमंत्री मुराद अली शाह यांच्यापर्यंत पोहोचलं तेव्हा त्यांनी या प्रकरणात हस्तक्षेप केला आणि निसार यांना घोटकीमध्येच नोकरी सुरू ठेवण्याचे आदेश दिले. एवढंच नाही तर मुलावर उपचार करण्यासाठी निसारला 14 दिवसांची रजाही देण्यात आली आहे. शिवाय लाच मागणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई झाल्याचीही बातमी आहे. ब्युरो रिपोर्ट, गोवन वार्ता लाईव्ह. ज़िंदगी बचाया